एक नंबर केक साला झुकेगा नहीं साला। 150 रुपए का 170 किलो कुटस नहीं बैठना है। मतलब को 150 रुपए केक मिलता है? उसमें मिलता है। हाँ मिलता है। मनता की तू माथाड़ी कामगार होता पर आज तेने केक शॉप का तू है। सुपर डुपर केक आईसी बॉम्ब बनती। क्या ताकत है? क्या ताकत है दादा? माझा पहिल्यापासून छंद होता की बिझनेस टाकायचा काही, पण मी एक दोन माझ्याकडे बिझनेस होते, एक डेअरी टाकायचा प्लॅन होता माझा आणि एक होता केक शॉप टाकायचा, तर त्याच्यामध्ये मी मला जर हा योग्य वाटला केकचा की सर्वांना म्हणजे मला पहिल्यापासून स्वीट खूप आवडते त्याच्यासाठी मी मग हाच निवडला। मला आता केक शॉप टाकलं आणि कसं म्हणजे प्रवास कसा होता एकंदरीत? लोक बोलतात तू माथाडी कामगार होता, तू एमआयडीसी मध्ये काम केलं, तू स्विगीचं पण काम केलं, मी एवढं सगळं फिरत येऊन कसा प्रवास आता पण झाला इथपर्यंत? मी तुम्हाला सांगितलंच की मला पहिल्यापासून आवड होती, म्हणजे बिझनेस करायचं हे माझ्या डोक्यामध्ये होतं, फक्त माझ्याकडे थोडेस पैसे वगैरे प्रॉब्लेम होता भरपूर। दादा मग तुला या व्यवसायाकडे वळताना काय काय आव्हानं आली? आव्हानं भरपूर आली मला सुरुवातीला, मी जेव्हा नवीन मे मध्ये चालू केलं, मी 14 मेला शॉप ओपनिंग केलं, त्यावेळेस मला सुरुवातीला ओळखीचे कस्टमर वगैरे आले, म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटला फर्स्ट महिन्यामध्ये वगैरे, जरा नवीन आहे बोलल्यानंतर लोकांनी क्वालिटी वगैरे टेस्ट केली सुरुवातीला आपल्या शॉपचा, मध्ये येऊन पेस्टी वगैरे भरपूर जायच्या, सुरुवाती 2 महिना खूप म्हणजे चांगलं मार्केट होतं माझं, आणि नंतर लगेच मे जून नंतर लगेच पाऊस सुरू झाला, पावसानंतर थोडंसं कस्टमर म्हणजे स्टॉप झाले, थोडे कमी झाले, थोडं आपलं सेलिंग वगैरे थोडं कमी झालं, त्याच्यामध्ये जरा मला थोडंसं म्हणजे हे वाटलं लेकिन मी माझी जिद्द सोडली नाही, मी जरा ॲडव्हर्टायझिंग केली स्वतः, म्हणजे मी जाहिरात वगैरे केली, ॲडव्हर्टाईज स्वतः मी वाटायला सुरुवात केली की असं असं 16 तारखेची, मग मी जास्त पिकअप पकडला की 16 तारखेला आपण जास्त फेमस करायचे, मी सुरुवात केली प्रत्येकाला पंपलेट वगैरे छापून द्यायला सुरुवात केली रोड वरती, स्कूलच्या समोर उभं राहून सगळ्यांना पॅम्पलेट दिले, सांगितलं की बाबा असं असं आपल्याला 150 केक भेटेल, मग मी तिथून पॅम्पलेट वगैरे वाटायला सुरुवात केली, काही लोकांनी मला इग्नोर केलं पॅम्पलेट घेताना, तरी पण मी ज्यांनी घेतलं त्यांना खुशीने हसत हसत सांगितलं की असं असे ऑफर आहे, त्या काही कस्टमरनी चांगला रिस्पॉन्स दिला मला की हा ठीक आहे आम्ही एकदा येऊन व्हिजिट करतो, मग तिथून माझा जरा थोडासा प्रवास म्हणजे चांगला चालू झाला प्रवास, म्हणजे 150 केक पण क्वालिटी चालू केली मी जास्त, म्हणजे असं नाही केलं की 300 केक आहे 150 देते म्हटल्यानंतर की असं कस्टमरला वाटायला नको की बाबा काही तर का शिळा केक असेल वगैरे, तसं काही नाही, आपल्या इकडे फ्रेशच केक, ज्या दिवशी केक आपले 150 ऑफर असेल त्या दिवशी मी फ्रेशच केक सर्व कस्टमरला दिलेत, आणि कस्टमरचा नंतर रिप्लाय मला सेकंड डेला भरपूर चांगला आला, असं अशा पद्धतीचं म्हणजे मी मार्केटिंग। आयसी मॉम्स काय म्हणजे? आयसी म्हणजे की माझ्या मम्मीचं नाव इंदू आहे आणि माझ्या मावशीचं नाव छाया, तर म्हणजे माझं दोघांवरती पण खूप प्रेम आहे, त्याच्यासाठी मग मी शॉर्ट फॉर्म करून आयसी मॉम केलं, म्हणजे आईचं नाव इंदू, मावशीचं नाव छाया, तर मी दोघांचं मिळून कॉम्बिनेशन करून आयसी मॉम्स केलं। आता जर इथे कोणाला ऑफर किंवा इथं या ठिकाणी केक घ्यायचा असतील तर हे होम डिलिव्हरी पण मिळेल का? हा फ्री होम डिलिव्हरी भेटेल आपल्याकडे। तर जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं कॉल संपर्क साधा? आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड वगैरे आहे, आपण आपल्या बॉक्सवरती हे आहे मोबाईल नंबर वगैरे आहे 8956220406। आणि जर यायचं असेल तर काय एक्झॅक्ट ॲड्रेस काय? यायचं असेल तर ऐश्वर्या अपोजिट साईड, ऐश्वर्या मेन लोकेशन कामड्यामधलं ऐश्वर्या म्हटलं की अपोजिट साईडला एकच आपलं बिक आयसी मॉम्स केक शॉप। अच्छा, आणि केकचं शॉपचं टाइम काय असतं आपले? आपल्या शॉपचं टायमिंग 10 ते 12 अवेलेबल असतं। आणि जर आपले मराठी मुलांना जर व्यवसायाकडे वाटचाल करायची असेल तर काय सल्ला देशील? हो का, जिद्द सोडायची नाही, सुरुवातीला थोडे काही पार स्ट्रगल करावे लागतात, सर्व बिझनेस टाकला याचा अर्थ असा नाही की आपण म्हणजे आपल्याला सुरुवातीपासूनच लाभ भेटेल, काही गोष्टीमध्ये आपल्याला लॉस पण होईल, लॉस होईल तर त्यात खचून जातं का म्हणे की आपण बाबा वेट करायचं की बाबा आपला एक ना एक दिवस आपला येईल, जो दिवस आत्ता आपला नाही तो उद्या नक्की असेल। आता जवळजवळ 11 ते 12 महिने 11 महिने झाले तुझ्या व्यवसायाला, पाठीवळून पाहताना काय वाटते तू जो डिसिजन घेता तू कसा होता? मला 100% माझा डिसिजन योग्य वाटतंय, कारण की मी असं स्वतःला कधीच म्हणजे हे फील नाही केलं की बाबा आपण मध्येच बंद पडेल आपला व्यवसाय, असा माझा कधीच निगेटिव्ह विचार कधीच नव्हता मनामध्ये, माझ्या निगेटिव्ह पॉझिटिव्हपणा जास्त होता माझ्यामध्ये, तर मी पॉझिटिव्हपणा घेऊनच पुढे चाललो।